हेलो एंड वेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डियर स्टूडेंट्स अपन पाहता अकरावीचं केमिस्ट्री त्याच्यामध्ये चालू आपला आता युनिट नंबर 10 दॅट इज द स्टेट्स ऑफ मॅटर गॅसेस अँड लिक्विड. मागच्या लेक्चरमध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले गॅसेसचे, त्यानंतर त्याचं मेजरेबल प्रॉपर्टीज म्हणजे मास झालं, व्हॉल्यूम झालं, प्रेशर झालं, डिफ्युजन झालं, डेन्सिटी, टेम्परेचर, याच्याबद्दल माहिती घेतली. आज इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण आजचा टॉपिक हा ह्या युनिटमध्ये म्हणा किंवा गॅसियसच्या कोणत्या प्रॉपर्टी संबंधासाठी तुम्हाला सगळ्यात नेहमीसाठी कामात पडेल. आता पाहू आपण गॅस लॉज म्हणजे काय. आता होते कसं बघा, पहिले शब्दशः अर्थ पाहू, नंतर सगळे गॅस लॉज सिम्पल वेमध्ये शॉर्टमध्ये संपून घेऊ. द बिहेवियर ऑफ अ गॅस कॅन बी अंडरस्टूड बाय द फोर व्हेरिएबल प्रॉपर्टीज. म्हणजे फोर व्हेरिएबल प्रॉपर्टी असते गॅसच्या, म्हणजे तुम्हाला जर एखाद्या गॅसचं बिहेवियर समजून घ्यायचं, स्टडी करायचं असेल तर चार गोष्टी महत्त्वाच्या आहे. कोणकोणचं? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्स. पहा, आपण प्रेशरसाठी लिहिला काय तर पी, व्हॉल्यूमसाठी काय व्ही, टेम्परेचरसाठी काय टी, आणि यन्स म्हणजे नंबर ऑफ मोल्ससाठी स्मॉल यन लिहिला. ठीक आहे. थिंक गॅस इज इन्क्लोज इन अ सिलेंडर सील कंटेनर. बघा आता त्यांचं काय म्हणणं आहे, मी शॉर्टमध्ये सांगतो माझ्या भाषेत. सपोज आपण एक कंटेनर घेतला, ठीक आहे, आणि या कंटेनरमध्ये आपण गॅस भरला, ठीक आहे, व्हॉट एवर जो कोणचा गॅस असेल. आता ह्या गॅसच्या कंटेनरमध्ये याचं प्रेशर आहे, त्यामुळे तुम्ही प्रेशर काढू शकता. ह्या गॅसनं किती व्हॉल्यूम घेतली आहे, जेवढ्या याचं कंटेनर आहे त्यानुसार त्याचं व्हॉल्यूम काढू शकता. या गॅसचं टेम्परेचर काय, टेम्परेचर काढू शकता. नंबर ऑफ मोल्स म्हणजे मास अपन मोलर मास तुम्ही हे काढू शकता. म्हणजे ह्या चारही प्रॉपर्टी तुम्ही काय करू शकता, काढू शकता. त्यानुसार त्या गॅसचं काय करू शकता, नेचर स्टडी करू शकता. आता अशाच या गॅस लॉजमध्ये पाच प्रकारचे गॅस लॉज आहे. त्याच्यामध्ये बॉईल्स लॉ आहे, चार्जिस लॉ आहे, गे लुसॅक्स लॉ आहे, आणि अवोगाड्रोज लॉ आहे, आणि डाल्टन्स लॉ आहे. आपण चारही आज आपण चार लॉ बघणार आहे याच्यातले. ठीक आहे, सुरू करू. बघा रे, सुरू करण्याआधी पहिले आपण बघतो, बघा सायकलमध्ये सगळ्यांनी हवा भरलीच आहे, बरोबर. पण आता बघा, आपण जसं सायकलमध्ये हवा भरतो टायरमध्ये, व्हॉल्व लावतो त्याला, आणि ते जे सायकलचं पंप आहे ते वर उचलतो असं हे हँडल, आणि असं खाली दाबतो आपल्या वजनाने. त्यामुळे तुम्हाला इथं प्रेशर फील होते तुमच्या हातावर. का बरं होते? काऊन का? जसा तुम्ही त्याचा व्हॉल्यूम कमी करता त्या सिलेंडरचा, तुमचं प्रेशर आपोआप वाढते. म्हणजे तुम्ही जसं सिलेंडर आहे, आणि हे त्याचा समजा हे आहे, आपण काय म्हणू त्याला, हँडल आहे. जसं तुम्ही हे हँडल असं वर ओढता, इथं गॅससाठी फार जास्त व्हॉल्यूम तयार होऊन जाते. ठीक आहे. जसं तुम्ही प्रेशर अप्लाय करता, म्हणजे हे सिलेंडर जसं इथून इथपर्यंत येते, तर व्हॉल्यूम त्याचं कमी होते, म्हणजे प्रेशर वाढते. आणि ह्याच हा बॉईल्स लॉ आहे. बघा, 1962 रॉबर्ट बॉईलनं काय म्हटलं होतं, बघा हे सिम्पल सेंटेन्स, सिम्पल वेनं समजून घ्या फक्त. वेन अ प्रेशर वॉज इन्क्रीजेस द व्हॉल्यूम ऑफ द गॅस रिड्यूस. म्हणजे एखाद्या समजा कंटेनर असो किंवा कसंही असो, गॅसचं जर प्रेशर तुम्ही वाढत असाल तर त्या गॅसचा व्हॉल्यूम कमी होतो. बस बाकी या लॉमध्ये काही नाही. स्टेटमेंट पाहून घ्या. फॉर एन अ फिक्स मास ऑफ अ गॅस, म्हणजे नंबर ऑफ मोल्स त्याचं फिक्स आहे, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर द प्रेशर पी ऑफ द गॅस इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. आता या इकडे तुम्ही माझ्या भाषेत तुम्हाला समजून सांगतो मी. आता पहिला कोणचा लॉ आहे, बॉईल्स लॉ. ठीक आहे, बॉईल्स लॉ काय होते, बॉईल्स लॉ म्हणजे बॉईल्सचं काय म्हणणं आहे हे बघा. आता चार प्रकारच्या प्रॉपर्टी असा आहे, बॉईल्स लॉशी काय रिलेटेड आहे, प्रेशर इनवर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. बघा, प्रेशर व्हॉल्यूमशी रिलेटेड आहे, टी आणि एन ह्या दोन गोष्टी, ह्या चारपैकी दोन गोष्टीचा लॉ राहील, दोन गोष्टी कॉन्स्टंट राहील. हेन्स टी अँड एन आर कॉन्स्टंट. बस असा सिम्पल वेनं अभ्यास करा, फार जास्त कठीण समजून घेऊ नका. सिम्पल करा पुस्तकातलं जे तुम्ही शिकत आहे ते सुद्धा. म्हणजे जर प्रेशर जर का वाढत असेल तर व्हॉल्यूम कमी होते, हे सरळ ह्या लॉचं म्हणणं आहे, बाकी काहीही नाही. जसं त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे असं. बघा, हा सिलेंडर आहे, याच्यामध्ये व्हॉल्यूम आहे. आता याचा ह्या सिलेंडरचा व्हॉल्यूम आहे किती आहे, 1 लिटरचाच व्हॉल्यूम आहे सपोज. याच्यामध्ये टेम्परेचर 298 म्हणजे 25 डिग्री, कारण टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. याच्यामध्ये तुम्ही गॅस भरला, याच्यावर 1 atmospheric प्रेशर दिलं, तर व्हॉल्यूम किती झाला गॅसचा, 1 लिटर. जर तुम्ही 1 atmospheric डबल प्रेशर वाढवलं तर व्हॉल्यूम काय झाला, 1चा काय झाला, अर्धा झाला. अजून जर 2च्या जागी तुम्ही 4 म्हणजे प्रेशर वाढवलं तर आपोआप काय होणार, व्हॉल्यूम कमी. अँड दॅट इज द बॉईल्स लॉ. बस संपलं स्टेटमेंट. आता बघा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन कसं आहे. नाव पी इन्वर्सली प्रोपोर्शनल टू व्ही. नाव पी इज इक्वल्स टू के, ठीक आहे, के 1/V. ओके, K 1/V. नाव आता होते कसं, नाव हा जर व्ही इकडे आला तर पी इंटू व्ही इज इक्वल्स टू के वन. आपण याला असं सुद्धा लिहिलं तरी चालते, नाव पी व्ही इज इक्वल्स टू के वन, दॅट इज द कॉन्स्टंट.
म्हणजे जेवढं प्रेशर आहे त्यानुसार त्याचा व्हॉल्यूम आहे, जेवढं व्हॉल्यूम आहे त्यानुसार त्याचं प्रेशर आहे, हे काय झालं कॉन्स्टंट झालं पहा. आणि हेन्स याच्यावरून असं लक्षात येते आपलं, नाव पी वन व्ही वन इक्वल्स टू पी टू व्ही टू इक्वल्स टू पी थ्री व्ही थ्री अँड लास्टमध्ये काय तो कॉन्स्टंटच राहील. पाय तो अजून एक रिप्रेझेंटेशन दाखवलं तुम्हाला सिमॅटिक रिप्रेझेंटेशन एक्सपेरिमेंटल. हे बघा, हाय प्रेशर लो व्हॉल्यूम, लो प्रेशर हाय व्हॉल्यूम. बघा हा पिस्टन अंदर गेला म्हणजे प्रेशर कमी वाढलं इथं, त्यामुळे व्हॉल्यूम काय झाला याचा कमी झाला. आणि जसं पिस्टन वर आलं म्हणजे खाली आलं म्हणजे असं ओढल्या गेलं तर इथं व्हॉल्यूम वाढला म्हणजे प्रेशर काय झाला, प्रेशर काय झाला तर कमी झाला. तर आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे, ठीक आहे. तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये आपण बघू. बघा प्रेशर वर्सेस द व्हॉल्यूम जर तुम्ही काढला तर काय म्हटलं, आयसोथर्म आहे. आयसोथर्म कधी होते, जर टेम्परेचर एखाद्या गॅसचं कॉन्स्टंट काढत असताना, म्हणजे एखादा गॅस एखाद्या ग्राफमध्ये जर तुम्ही दोन प्रॉपर्टीज स्टडी करून आणि त्याच्यात जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर आयसोथर्मल आहे, असं म्हटलं तरी चालेल. कॉन्स्टंट टेम्परेचर प्लॉट बघा, प्रेशर कमी होऊन राहिला, व्हॉल्यूम वाढून राहिला. हा टी वन म्हणजे सपोज हा एका टेम्परेचरवर घेतला आहे, हा दुसऱ्या टेम्परेचरवरचा स्टडी आहे, हा तिसऱ्या टेम्परेचरचा स्टडी आहे, असं. सपोज आता हा पहिला स्टडी केला आहे 25 डिग्रीवर, हा 30 डिग्रीवर, हा 35 डिग्रीवर, असं टेम्परेचर आहे ते. म्हणजे जसं जसं टेम्परेचर प्रेशर कमी होईन गॅसचं, व्हॉल्यूम काय होईन वाढन. प्रेशर कमी झालं, व्हॉल्यूम काय झाला वाढला. नाव पी व्ही तर कॉन्स्टंट आहे, जसं आपण इकडे बोललो होता, नाव पी वन व्ही वन इक्वल्स टू पी टू व्ही टू म्हणजे पी व्ही इक्वल्स टू के वन कॉन्स्टंट. जर प्रेशर व्हॉल्यूमचा गॅस जर प्रेशरसोबत जर तुम्ही जर का स्टडी करत असाल तर तो कॉन्स्टंट येऊन राहिला. आणि बघा प्रेशर वन डिवाइड बाय व्हॉल्यूम हा स्ट्रेट लाईन येऊन राहिला. म्हणजे सरळ सरळ एवढं जर लक्षात राहिलं तुमच्या का जसं प्रेशर कमी होऊन राहिलं तर काय होऊन राहिलं त्याचं व्हॉल्यूम काय होऊन राहिलं तर वाढून राहिला. कारण इकडे व्हॉल्यूम वाढते ना, इकडे हे काय होऊन राहिलं प्रेशर कमी, आणि इकडे काय होऊन राहिलं व्हॉल्यूम वाढून राहिला, ठीक आहे. तर आता पाहू आपण बॉईल्स लॉ इन टर्म्स ऑफ द डेन्सिटी ऑफ द गॅस. म्हणजे आता बघा काय, एक वाक्यात लक्षात घ्या, विथ इन्क्रीजिंग प्रेशर गॅस मॉलिक्युल मॉलिक्युल्स गेट क्लोजर अँड द डेन्सिटी ऑफ द गॅस इन्क्रीजेस. बघा सरळ आहे हे, आपण आता पिस्टन हे सिलेंडर घेतलं, याच्यामध्ये मी एक असं पिस्टन टाकलं, जे पिस्टन फ्रिक्शनलेस आहे, मुव्हेबल आहे, हलू शकते. याच्यामध्ये मी काय केला, एखादा गॅस एनक्लोज केला. आता होईन काय, मी जसं याच्यावर पी ई एक्स म्हणजे एक्सटर्नल प्रेशर वाढवन, हे काय होईन, पिस्टन इथं होतं ना, आता कुठे येऊन जाईल, इथं येऊन जाईल. आणि हा जो गॅस एवढ्या मोठ्या जागेत होता आता पहिले, तो केवढ्या जागेत येऊन जाईल, एवढ्या जागेत येऊन जाईल. म्हणजे प्रेशर काय झालं, वाढलं. प्रेशर वाढल्याच्यानं एक मॉलिक्युल दुसऱ्या मॉलिक्युलजवळ आला, त्यामुळे त्याची डेन्सिटी वाढते. हेन्स प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टू द डेन्सिटी ऑफ द गॅस, ठीक आहे. आता आपण एक्सप्रेशन पाहू. नाव पी व्ही इक्वल्स टू के वन, जसं आपण इथं पाहिलं होतं पी व्ही इक्वल्स टू के वन. नाव आता पहा, नाव इकडे लक्ष द्या तुम्ही, डबल लिहू तुम्ही, नाव पी व्ही इक्वल्स टू काय झालं तर के वन, ठीक आहे. नाव आता बघा, नाव व्ही इक्वल्स टू के वन डिवाइड बाय द पी, बरं, ठीक आहे ना. हे इकडे आहे, हे इकडे गेलं, इक्वल्स टू इकडे गेला, त्यामुळे मग काय करायचं, मग आता हे तर झालं, मग डेन्सिटी म्हणजे काय होते, मास डिवाइड बाय द व्हॉल्यूम. नाव आता हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन ह्या इक्वेशनमध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे. नाव डी इक्वल्स टू, हां आता मासच्या जागी मास लिहू, व्हॉल्यूम म्हणजेच काय, आता व्हॉल्यूम इथं लिहिलं आहे, व्हॉल्यूम म्हणजेच काय, आता नाव के वन डिवाइड बाय पी, पण आपण याला कोणत्या व्हॉल्यूममध्ये लिहितो, नाव डी इक्वल्स टू एम डिवाइड बाय के, आणि इकडे काय लिहितो तर पी. हेन्स एम डिवाइड बाय के वन म्हणजेच हा झाला के डॅश, दॅट इज द न्यू कॉन्स्टंट. अँड हेन्स नाव डी, आता हा डी इक्वल्स टू के वन, काहून का याचीच व्हॅल्यू काय झाली, आता के वन आणि पी. हेन्स आपण असं जरी डायरेक्टली लिहिलं, नाव डी डायरेक्टली प्रपोर्शनल टू पी, म्हणजे डेन्सिटी वाढते गॅसची, जर प्रेशर वाढलं तर, ठीक आहे. अशा प्रकारे ते एक्सप्रेशन होतं. नाव याच्यानंतर चार्लीज लॉ बघू, सिम्पल लिहिला इथं पहा. चार्लीज लॉ म्हणजे काय, टेम्परेचर डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम, म्हणजे व्हॉल्यूम डायरेक्टली प्रपोर्शनल टेम्परेचर म्हटलं तरी चालेल. तत्पूर्वी आपण काही क्वेश्चनचे आन्सर्स घेऊ. तर क्वेश्चन्सच्या आन्सरमध्ये आपण पहिला क्वेश्चन काय, व्हाय डज द बायसिकल टायर बस ड्युरिंग द समर. म्हणजे कधी कधी साय बायसिकलचा म्हणा गाड्यांचा टायर असं रस्त्याने चालता चालता फुटतो, पण समरमध्ये होते काय, समरमध्ये तुम्ही चालता तेव्हा रोड फार जास्त गरम असतो, आणि जर टेम्परेचर वाढत असेल तर टेम्परेचर वाढल्यामुळे त्या गॅसचं व्हॉल्यूमही वाढते, सरळ सरळ प्रेशरही वाढते. अशा कंडिशनमध्ये त्या टायरमध्ये तो टायर अजून फुगतो, पण ते एका लिमिटपर्यंतच फुगन ना, तो जरी पॉलिमर आहे तरी, तर त्यामुळे तो फार जास्त गरम झाल्यामुळे त्या गॅसचे मॉलिक्युल्स अजून रँडम मोशन दाखवतात, त्यांच्यामध्ये थर्मल एनर्जी वाढते, अशा कंडिशनमध्ये फार जास्त प्रेशर वाढते, व्हॉल्यूम वाढते, हेन्स तो टायर फुटतो. दुसरा आहे, व्हाय डू द हॉट एअर बलून्स फ्लाय हाय. हॉट एअर बलून्स पाहिला का तुम्ही, ते असं पिक्चरमध्ये दाखवतात, मोठं बलून असतो, त्याला अशी बास्केट लागली, त्यात लोक असतात, ते असे उडतात, त्याचं रिझन आहे.
त्याच्यामध्ये त्या ज्या एअर असते त्या बलूनमध्ये त्याला फार जास्त सिलेंडर लावून गॅसनं त्याला एकदम काय करतात, गॅस पेट लावून त्याला काय करतात तर गरम करतात. गरम केल्यामुळे होते काय की जे गॅस मॉलिक्युल्स आहेत त्यांची अजून कायनेटिक एनर्जी वाढते, अजून रँडमनेस वाढते, एक मॉलिक्युल दुसऱ्या मॉलिक्युलपासून अजून दूर जातो, म्हणून त्याची डेन्सिटी कमी होते त्या हवेची, गरम हवेची. कारण का गरम हवेची डेन्सिटी ही थंड हवेपेक्षा फार जास्त कमी असते, आणि डेन्सिटी कमी असल्यामुळे ही गरम हवा हवेपेक्षाही हलकी होऊन जाते, त्यामुळे हा हवेत उडतो. ठीक आहे, आता आपण चार्लीज लॉ बघू. सिम्पलमध्ये बघू, बघा टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही, म्हणजे एखाद्या आता मी तुम्हाला हे पेन अँड पेपर वर्कवर समजून सांगतो. ठीक आहे, आता आपण काय बघणार आहे तर चार्लीज लॉ. काय म्हणते चार्लीज लॉ? चार्लीज लॉ म्हणते व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. सपोज आता इथं एक सिलेंडर आहे आणि याच्यामध्ये एक पिस्टन आहे. ठीक आहे, समजून घ्या, याच्यामध्ये मी गॅस भरलेला आहे. आता ह्या गॅसचं व्हॉल्यूम काय आहे? जेवढं तो पसरला आहे तेवढा, जेवढा हा पिस्टन आहे ना तेवढं. ठीक आहे, समजलं. आता काय केलं, मी याला टेम्परेचर दिलं, काय होईन? हे पिस्टन वर जाईन, म्हणजे इथं काय वाढन? इथं ह्या गॅसचं प्रेशर वाढ, म्हणजे व्हॉल्यूम होईन. से हे झालं फर्स्ट. आणि सेकंड केसमध्ये, म्हणजे सेकंड चित्रामध्ये काय दिसन तुम्हाला? पिस्टन असं वर गेलेलं दिसन, आणि ह्या गॅसनं जास्त काय केलेला दिसन तुम्हाला? व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेला दिसन. म्हणजे इथं हे सेकंड केस आहे, इथं आपण टेम्परेचर दिलं तर, म्हणजे टेम्परेचर जर वाढत असन तर गॅसचा व्हॉल्यूम वाढून राहिला बस, बाकी काहीही नाही आहे त्याच्यात. आपण पाहून घेऊ स्टेटमेंट. ॲट कॉन्स्टंट प्रेशर द व्हॉल्यूम ऑफ अ फिक्स मास ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इज टेम्परेचर. बघा काय मी काय सांगितलं तुम्हाला, चार गोष्टी असतात, त्याच्यातल्या दोनचा लॉ असतो, दोन कॉन्स्टंट असते. बघा हा जो चार्लीज लॉ होतो कशाकशाच्या मदत आहे? व्ही आणि टीच्या मदत, त्यामुळे पी आणि एन काय राहील? कॉन्स्टंट राहील. हां, हे बघा, ज आता काय म्हटलं ना, व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी ॲट, आता काय काय राहिलं? पी अँड एन कॉन्स्टंट. यावेळेस तो स्टडी करावं लागते, जास्त खूप जास्त टेन्शन घेऊन, हार्ड घेऊन, डोक्यावर टेन्शन घेऊन करायची नाही, सिम्पल भाषेत समजून घ्यावं लागतं कोणतीही गोष्ट. नाव आता मॅथमॅटिकल एक्सप्रेशन पाहू थोडं. नाव व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. नाव व्ही इक्वल्स टू के, इथं टू घेऊ. काऊन का? आपण ह्या मागच्या एक्सप्रेशनसाठी आपण काय घेतलं होतं? इथं केसाठी इथं वन घेतलं होतं, म्हणजे बॉईल्स लॉ म्हणजे केची व्हॅल्यू वन घेतली, तिथे टू घेऊ, म्हणजे कन्फ्युजन नाही होणार टी. ठीक आहे, हेन्स नाव व्ही टी इक्वल्स टू के टू, बरोबर, म्हणजे काय राहील तर कॉन्स्टंट राहील. तर नाव व्ही वन टी वन इक्वल्स टू व्ही टू टी टू इक्वल्स टू व्ही थ्री टी थ्री, आणि ही कारण इकडे काय राहील तर कॉन्स्टंट, म्हणजे यानुसार काय होऊन राहिलं ते कॉन्स्टंट होऊन राहिलं. दिस इज कॉल्ड ॲज द चार्लीज लॉ. म्हणजे लास्टमध्ये तुम्ही हे लिहू शकता, बघा हे जे लिहिलं मी ते हेच आहे, हे बघा हे जे लिहिलं ते हेच आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हा लॉ आहे. आता याच्यामध्ये आपण थोडं एक अजून एक एक्सपेरिमेंटल काही बघू. तर याच्यामध्ये बघा, ह्या जो सिलेंडर आहे याच्यामध्ये जो गॅस आहे तो आपण 2 लिटर गॅस आहे 300 केल्विनवर, आणि जसं टेम्परेचर वाढलं म्हणजे गॅसचं, म्हणजे हे जे सिलेंडर, म्हणजे एवढं जे व्हॉल्यूम आहे, हे जे व्हॉल्यूम आहे इथून इतकं, हे किती आहे? 2 लिटर एवढं व्यापलेलं आहे त्या गॅसनं. किती केल्विनवर? 300 केल्विनवर. जसं केल्विन डबल झालं, म्हणजे 300 केल्विनवर झालं, म्हणजे जवळजवळ 26-27 डिग्री नंतर हे झालं, सरळसरळ डबल झालं हे, तर तुम्हाला दिसेल का इथं ह्या गॅसनं हे 2 लिटर जे व्हॉल्यूम वापला होता तो काय झाला? 4 लिटर. म्हणजे जसं टेम्परेचर वाढलं गॅसनं काय केलं? व्हॉल्यूम वाढवलं. बघा ना, इकडेसुद्धा तुम्हाला दिसेल 0 डिग्रीपासून तर इकडे काय होऊन राहिलं, इकडे टेम्परेचर वाढवलं तसं त्यानुसार तसं काय होऊन राहिलं? व्हॉल्यूम होऊन राहिला. अँड दिस इज द आयसोबार, म्हणजे आयसोबारिक ग्राफ आहे हा त्यामुळे. ठीक आहे, तर आता बघू. रिमेंबर काय म्हणते? ऑन द केल्विन स्केल वॉटर फ्रीजेस ॲट नियरली 273 केल्विन अँड बॉइल्स ॲट 373 केल्विन. आता हे तुम्हाला केल्विन आहे हा, डिग्री सेल्सियस नाही. SI युनिटमध्ये टेम्परेचर आपण केल्विनमध्ये मोजतो. ठीक आहे, त्यामुळे वॉटर म्हणजे फ्रीज होते, म्हणजे वॉटरचा बर्फ होते, म्हणजे केल्विननुसार, केल्विन स्केलनुसार 273 वर, आणि ते वॉटर बॉईल होते 373 वर. ठीक आहे, आपण तिथे केल्विन वापरतो आहे, डिग्री नाही. बघा आपण जसं आन्सर दिलं होतं मगाशी, हॉट एअर इज लेस डेन्सर दॅन द कोल्ड. ठीक आहे, असो यानंतर आपण गे लुसॅक्स लॉ पाहू. हां, नाऊ गे लुसॅक्स लॉ काय आहे? आपण थर्ड लॉ जो आजचा पाहणार आहे तो काय आहे मी तुम्हाला पेन अँड पेपर वर्कवर समजून सांगतो. नाऊ गे लुसॅक लॉ, ठीक आहे, काय म्हणते?
टी डायरेक्टली प्रपोर्शनल टू पी, और आपण असं जर लिहिलं चालते नाव पी डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी, म्हणजे एखाद्या गॅसचं प्रेशर वाढते जर का त्याचं टेम्परेचर वाढलं असेल तर. पहा ना सरळ सरळ आहे ना, प्रेशर कुकर पण तुमच्या घरी असते ना, तुम्ही टेम्परेचर जसं वाढतं तर गॅसचं प्रेशर वाढते, आणि तू डबल मग त्या शिटीच्या माध्यमातून एक हॉट एअर काय करते बाहेर काढते. स्टेटमेंट काय पाहू, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर पी ऑफ अ फिक्स अमाऊंट ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी, म्हणजे पी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी, ह्या अशा सिम्पल वेनं समजून घ्या. बघा आपण काय बोललो होतो, चार गोष्टी राहतात, कोणकोणत्या, एक राहते व्हॉल्यूम, प्रेशर, टेम्परेचर अँड यन, याच्यातल्या कोणकोणत्या गोष्टीचं काम आहे आता, पी आणि टी, म्हणजे व्ही आणि यन काय झालं, कॉन्स्टंट, बस हेच, ॲट व्ही अँड यन कॉन्स्टंट, बस बाकी काहीही याच्यात जास्त डोकं खराब करण्याची गरज नाही. मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन काय, नाव पी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी, नाव पी इज इक्वल्स टू के थ्री घेतो इथं मी टी, काऊन का इथं आपण काय घेतला होता के टू घेतला होता, तर इथं ह्या गेलोसाठी काय घेऊ आपण के थ्री, नाव पी डिवाइड बाय टी इज इक्वल्स टू के थ्री, ठीक आहे, काय कॉन्स्टंट आहे. अँड व्हॉट इज के, के इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट कोणत्याही गोष्टीमध्ये, नाव जसं व्ही वन टी वन होतं तसं पी वन टी वन तसंच पी टू टी टू तसंच पी थ्री आणि हा टी थ्री इक्वल्स टू काय तर कॉन्स्टंट, हे अशानुसार आहे जसं आपण मगाशी पाहिलं होतं तशानुसार. हेन्स पी डिवाइड बाय टी इज कॉन्स्टंट. ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये तुम्ही पाहान तर आयसो चोरी खाय, हा आयसो चोर आहे. बघा जसं प्रेशर वाढून राहिलं त्या गॅसचं टेम्परेचर वाढून राहिलं तसं त्यानुसार काय वाढवलं प्रेशर, म्हणजे हा पॉझिटिव्ह स्लोप झाला ना, म्हणजे ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस द प्रेशर ऑफ द गॅस इन्क्रीजेस, ठीक आहे. आता आता लास्ट लॉ, दॅट इज द अवोगाड्रोज लॉ, आणि हा डिपेंड असते व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्सशी, म्हणजे कशाकशाची, व्हॉल्यूम अँड नंबर ऑफ मोल्सशी, म्हणजे पी एन टी काय झाले कॉन्स्टंट, तुम्हाला सांगितलं सिम्पल वेनं स्टडी करायचा. स्टेटमेंट काय पहा, इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल द गॅसेस ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्यूल, म्हणजे सारख्यासारखे जर तुम्ही जर का एखादा गॅस, कोणताही गॅस घ्या, दोन नाही चार प्रकारचे गॅस घ्या, इक्वल व्हॉल्यूम घ्या ॲट सेम टेम्परेचर, ठीक आहे, अँड व्हॉल्यू प्रेशर सेम, त्या गॅसचं टेम्परेचर अँड प्रेशर सारखं असतं तर ते गॅस नंबर ऑफ मोल्स सारखे दाखवतात. पण ते जसं पहा, इथं सी एल टू गॅस आहे, इथं ओ टू गॅस आहे, इथं निऑन आहे, इथं सी एच फोर म्हणजे मिथेन गॅस आहे, तर ते जर का त्यांचं व्हॉल्यूम जर का सारखंच आहे, म्हणजे व्हॉल्यूम नुसार म्हणा तुम्ही, व्हॉल्यूम सारख्या सपोज त्यांचं जर का सारखंच व्हॉल्यूममध्ये जर ते गॅस घेतलं तर त्यांच्यामध्ये यांची व्हॅल्यू ही सारखी राहते, बस बाकी काहीही नाही. मग आता आपण पाहू आजचा चौथा लॉ, दॅट इज द अवोगाड्रोज लॉ. हां काय म्हणते अवोगाड्रोज लॉ, व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन, बा व्ही जर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन आहे तर काय कॉन्स्टंट आहे, पी आणि टी, काय म्हणते, ॲट पी अँड टी नाही सॉरी हो टी कॉन्स्टंट, ठीक आहे. ना मॅथमॅटिक एक्सप्रेशन पाहू, ना व्ही इज इक्वल्स टू के फोर, काऊन काय इथं आपण काय घेतला होता के थ्री, त्यामुळे इथं काय घ्यायला लागेल के फोर आणि इथं काय तर एन, हेन्स व्ही डिवाइड बाय एन इज इक्वल्स टू के फोर कॉन्स्टंट, तेच मग व्ही वन एन वन व्ही टू एन टू अशानुसार आहे. पहा ना इथं तुम्हाला काय दिसते, बघा सिक्स पॉईंट, आता याच्या आधी तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल, वन मोल जर कोणताही गॅस जर असेल, सपोज एक मोल मिथेन घ्या, एक मोल ऑक्सिजन घ्या, एक मोल कोणताही एक्सवायझेड गॅस घ्या ना तुम्ही कोणताही, तर त्याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स राहतात ते एवढे राहतात, 6.022 × 10²³, म्हणजे ह्या अवोगाड्रोज नंबर झाला. म्हणजे जर का तुम्ही एक मोल जर का क्लोरीन गॅस घेतला तर एवढे त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स आहे, ओ टू घेतला एवढे मॉलिक्युल आहे, आणि हे एक मोल गॅस 22.414 लिटर मोलिनवर एवढं व्हॉल्यूम व्यापते. म्हणजे काय होते बघा, सपोज जर का तुमच्याकडे एक मोल जर का गॅस असन तर तो 22.414 लिटर आणि मोल इन्वर्स एवढा व्हॉल्यूम तो व्यापते. बघा आता रिमेंबरमध्ये काय म्हणते बघू, व्हॉट इज एस टी पी कंडिशन, एस टी पी म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर, आय यू पी एस सी नुसार काय केलं, नवीन जे सेट केलेलं आहे ते आय यू पी एस सी म्हणजे स्टँडर्ड, टी म्हणजे टेम्परेचर, पी म्हणजे प्रेशर, तर किती आहे म्हणते प्रेशर 1 bar 9 म्हणते, म्हणजे 10⁵ पास्कल, आणि टेम्परेचर 273.15 केल्विन म्हणजे 0 डिग्री, ठीक आहे. अशा कंडिशनमध्ये
या कंडिशनमध्ये कोणकोणत्या कंडिशनमध्ये 1 bar प्रेशर आणि 273.15 केल्विन टेम्परेचर 0° केल्विनवर गॅस जर का 1 mole असेल तर 22.71 लिटर मोलिनवर्स एवढी जागा व्यापते. आणि ओल्ड काय बघत होतो, जसं आपण आता बघितलं की ओल्ड कंडिशन काय होती, STP ची प्रेशर म्हणजे 1 atmosphere रेन म्हणते, म्हणजे 1.013 bar जवळजवळ सारखं असते हे ॲटमॉस्फिअर बार, आणि टेम्परेचर 273.15 म्हणजे 0 केल्विन. इथं फक्त ॲटमॉस्फिअर बदललं आहे, म्हणजे प्रेशरची गोष्ट आपण जे मग एकाक बदललं आहे, बाकी काही नाही. ठीक आहे, आता अशा कंडिशनमध्ये जो गॅस आहे तो 22.414 लिटर अशी काय करतो म्हणते तर व्हॉल्यूम व्यापतो. आणि तसं एक लक्षात घ्या, मोलर मास आणि डेन्सिटीचं डायरेक्टली प्रपोर्शनचं रिलेशन आहे. मोलर मास वाढून राहिला सरळ सरळ गॅसचा, म्हणजे त्याची डेन्सिटी वाढून राहिली. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहणार आहे, मग आयडियल गॅस इक्वेशन पाहणार आहे, त्यानंतर आर पाहणार आहे. आर तर सिम्पलमध्येच आहे म्हणा, एवढं की त्याचा विशेष जास्त महत्त्व नाही. कंबाइनिंग गॅस लॉज पाहणार आहे आणि डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर पाहणार आहे. ठीक आहे, तिथपर्यंत धन्यवाद. काही क्वेश्चन असेल तर मला विचारा.